स्वतःच्या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावणारे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी आता भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवत असतील तर त्यांचे आभार मानण्यात गुन्हा तो काय असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. BDD चाळ पुनर्विकास भूमिपूजनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत असल्यामुळे काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकण्यात आल्याचंही त्याने सांगितलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर हे सध्या चर्चेत आहेत ते त्यांनी दादर येथील उड्डाणपुलावर लावलेल्या एका होर्डिंगमुळे. काय नेमकं यामागचं कारण आहे आपण थेट कोळंबकर यांच्याशीच बोलणार आहोत. कोळंबकर साहेब, सांगाल की चर्चा आहे की तुम्ही काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर आहात, काय तथ्य? बघा, 1990 पासून मी या नायगाव विभागाचा आमदार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर BDD चाळीचा अनेक वर्षाचा माझा जो प्रश्न होता, मी अनेक काँग्रेस राज्यामध्ये सुद्धा BDD चाळीचं डेव्हलपमेंट घ्या म्हणून सांगत होतो. शिवशाहीमध्ये सुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तो प्रश्न सुटत नव्हता. 10 वर्ष मी काँग्रेसमध्ये होतो, माझी पोटनिवडणूकसुद्धा काँग्रेसमध्ये झाली. तुम्ही कालच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं 2 वर्ष शिवसेनेमध्ये आणि 2 वर्ष काँग्रेसमध्ये, 4 वर्ष माझी 4 टर्म माझ्या शिवसेनेमध्ये गेल्या, 2 टर्म माझ्या काँग्रेसमध्ये गेल्या आणि पोटनिवडणूकसुद्धा माझी काँग्रेसमध्ये झाली. परंतु हा प्रश्न कोणी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. तर ह्यासाठी मी भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी जाहीरपणे आभार मानले. ज्याने केलं काम त्या व्यक्तीचा आभार मानणं हा काही गुन्हा नाही आहे, आणि त्या पद्धतीने मी त्या आभार मानण्याचा मी प्रयत्न केला. ज्यावेळी मागा होर्डिंगवरून गायब करत असेल तर मी कोणाची पर्वा करू? मी पण त्याच रस्त्याने आहे ना. शेवटी मी तसा पाहिला तर शिवसेना प्रमुखांचा मी शिवसैनिक, हाडामासाचा मी शिवसैनिक आहे. इकडे असलो तरी हाडामासाचा शिवसैनिक आहे. परंतु शेवटी गिव्ह अँड टेक, जो समोर ज्या पद्धतीने वागत असेल त्या पद्धतीने मी सुद्धा वागणार. आणि माझ्या विभागातील अत्यंत महत्त्वाचे जे काम आहेत, BDD चाळीचा महत्त्वाचा प्रश्न आहे, माझ्या गिरणी कामगारांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि माझा पोलीस हाऊसिंगचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, माझ्या भीमज्योतीचा प्रश्न आहे, हे प्रश्न कोण सोडवणार? मुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघातल्या विकास कामांना प्राधान्य देत आहेत, तुम्ही विरोधी पक्षातले आमदार असतानाही असं का होतं? मी कधी वैयक्तिक त्यांच्याजवळ कामं घेऊन गेलोच नाही. माझे वैयक्तिक एकही काम मी त्यांच्याजवळ कधी घेऊन गेलो नाही. त्यांनी जाहीरपणे हाऊसमध्ये सांगितलं की कोणकर ज्या ज्यावेळी माझ्याजवळ कामं घेऊन येतील ती कामं मी करणार, कारण वैयक्तिक माझी कामं नसतात, हाऊसमध्ये सांगितलं आहे. म्हणजे अशा माणसांकडून कामं करून घेणं मला फक्त समाधान वाटतं. रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.